हे पहा, दोन शरीरे घासत असतात तेव्हा फक्त त्वचा स्पर्श करत असते. मी लोकांशी अशाच पद्धतीची नाती जपतो जिथे माझ्या जीवन ऊर्जा त्यांच्या जीवन ऊर्जांसोबत फिरकतात. ही झाड त्यांना खूप लवकर फळ धरतं, ती कधीच डेरेदार वृक्ष बनणार नाहीत. पुढचा प्रश्न राहुलने विचारला आहे, गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड असण्याचं योग्य वय कोणतं? राहुलला बॉयफ्रेंड हवाय. इट्स लीगल. कायदेशीर आहे ते आता. सो तर मला वाटतं लहान मुलांना बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड असतातच, हो ना? जेव्हा तुम्ही 3-4-5 वर्षांचे होता तेव्हा नव्हते का तुम्हाला बॉयफ्रेंड्स आणि गर्लफ्रेंड्स? होते ना? आता तुम्ही त्या साध्या मैत्रीला नवे अर्थ देताय. तर मैत्रीचा अर्थ असा नाही की तुमच्यात शारीरिक संबंध असलाच पाहिजे. हॅलो, हे तुम्ही अशा काही समजांमधून उचललंय जिथे शरीर हेच सर्व काही आहे. हे आजकाल असं झालंय ते कशामुळे? हे फक्त अमेरिकेमध्ये होतं पण आता हे सगळीकडेच आहे. तुम्ही रिलेशनशिप म्हटलं की लोक ती शारीरिक असल्याचं गृहीत धरतात. आता माझी तुमच्यावर रिलेशनशिप नाही आहे का? तुमच्या पालकांसोबत, मित्रांसोबत, शिक्षकांसोबत तुमची रिलेशनशिप नाही आहे का? हॅलो, हो. पण तुम्ही तसं म्हणू शकत नाही. जर तुम्ही म्हटलं की शिक्षकांसोबत माझी रिलेशनशिप आहे तर ते म्हणतील, ओ, तुमचा शिक्षकांसोबत काही चावटपणा चालू आहे. Why have you become like this? See, the problem is just this. Your intelligence has been hijacked by your hormones. तुमची बुद्धी तुमच्या हार्मोन्स ने निकामी करून टाकली आहे. मी म्हटलं तू माझा मित्र आहेस म्हणजे मी तुझ्याशी शारीरिक गोष्टी करायला हव्यातच, हे गरजेचं आहे का? हॅलो, त्याशिवाय शक्य नाहीये. ठीक आहे, तुम्ही एक मुलगी आहात, तुम्ही माझी मैत्रीण आहात, तरी मी तुम्हाला गर्लफ्रेंड म्हणू शकत नाही कारण ते वेगळ्या अर्थानं घेतलं जातं. हे असं कशामुळे होत आहे? तर आपण शरीराधारित नात्यांना खूपच जास्ती महत्व देतो. आपण हे समजायला हवं की शरीराहूनही सखोल अशी काही नाती आहेत. तुम्ही अशी प्रगल्भ नाती लोकांसोबत तुमच्या शारीरिक गुंतवणुकीशिवायही ठेवू शकता, नाही का? शक्य आहे की नाही? हो, शारीरिक नातं कोणासाठी गरजेचं असू शकतं ते ठीक आहे, ती तुमची निवड आहे, पण ते शक्य आहे एका मर्यादित चौकटीतून. मात्र मैत्री आणि नाती ही वेगवेगळ्या स्तरांवर असंख्य लोकांबरोबर शक्य आहेत, हो की नाही? तुम्ही जीवाभावाची नाती हजारो लोकांबरोबर ठेवू शकता. माझी अत्यंत जीवाभावाची नाती आहेत. मी आत्ता इथे जसा बसलो आहे मी तुमच्याशी एका विशिष्ट पातळीची जवळीक साधतो. पण मी जर इंटिमसी हा शब्द वापरला, लोकांना वाटतं दोन शरीरांचं एकमेकांशी घासणं. हे पहा, दोन शरीरे घासत असतात तेव्हा फक्त त्वचा स्पर्श करत असते. ठीक आहे, त्वचा हा तुमचा सर्वात बाहेरचा थर आहे, मग ते इंटिमेट कसं असेल? मला ते इंटिमेट नाही वाटत. मी लोकांशी सखोल ऐक्य साधू शकतो, फक्त त्यांच्या मन आणि भावनांचीच नव्हे तर इतकं सखोल त्यांच्या अवघ्या जीवनक्रियेत सुद्धा. मी लोकांशी अशाच पद्धतीची नाती जपतो जिथे माझ्या जीवन ऊर्जा त्यांच्या जीवन ऊर्जांसोबत फिरकतात. त्याला खरं इंटिमेट म्हणतात. हे खरोखरच इंटिमेट आहे. शरीर आहे घासणं, ठीक आहे, आयुष्याच्या काही टप्प्यामध्ये तीही एक गरज असू शकते. ठीक आहे, आपण ते चूक किंवा बरोबर ठरवत नाही आहोत, ती व्यक्तिगत निवड आहे. पण त्याला मैत्रीचा आधार बनवू नका. तुम्ही भोवतीच्या प्रत्येक मुलामुलीबरोबर मित्र का नाही होऊ शकत? हॅलो, तर मुळात तुम्ही विचारत आहात की कोणत्या वयात मी लैंगिक नाती ठेवायला सुरुवात करावी, हेच तुम्हाला विचारायचं ना? पण मला वाटतं हे एक तुम्ही स्वतःची आणि जगाची मोठी मदत कराल जर तुम्ही जर हा बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड प्रकार तुम्ही काढून टाकला आणि त्याला दुसरं काहीतरी नाव दिलं. त्याला म्हणा तुमचा काय रोमान्स किंवा प्रेमप्रकरण किंवा काहीतरी. कारण फ्रेंड मित्र हा शब्द शरीरापासून वेगळा केला पाहिजे, हे खूप महत्वाचं आहे. नाहीतर निखळ मैत्री होणारच नाही. प्रत्येक जण असाच बनेल कारण मी जर म्हटलं तू माझी मैत्रीण आहेस तर ती घाबरेल विनाकारण, नाही का? जर मी म्हटलं
ती माझी मैत्रीण आहे, तिला भीती वाटते, याचा हेतू काय आहे, हा माझा मित्र कसा काय? फ्रेंड या शब्दाची शरीरापासून मुक्तता करा हे फार महत्वाचं आहे. सर्वत्र मैत्री होऊ द्यात. हो, शारीरिक नातं एखाद्या व्यक्तीबरोबर होऊ शकतं, तो वेगळा भाग झाला, ती तुमची निवड आहे. कोणत्या वयात? बघा, तुम्ही जेव्हा शिक्षण घेतात, जर तुम्ही जीवनाच्या या टप्प्यावरच या सर्व साधनांवरती लगाम कसला नाही तर विश्वास ठेवा, तुमचं स्वतःचं शरीर, स्वतःचं मन तुम्हाला अनेक रीतींनी अडथळ्यात टाकेल तुमच्या संपूर्ण आयुष्यभर. तुमचा त्यावर लगाम नसेल तर ते तुमच्यावर स्वार होतील. असं होऊ नये. तुमच्या आयुष्याच्या या टप्प्यावर लक्ष पूर्णपणे ह्यावर केंद्रित राहू द्या की तुम्ही स्वतःमधील सर्वोत्तम शक्यतांपर्यंत कसे पोहोचू शकाल. जगण्याची घाई करू नका. जगणं यथावकाश होत राहील. जर खूप लवकर जगून घेतलं तर तुम्ही उत्तमरित्या जगणार नाही. खूप लवकर जगण्याची घाई करू नका. मी नैतिकतावादी माणूस नाही आहे जो तुम्हाला हे करा हे करू नका असं सांगेल. जर तुम्हाला तशी नितांत गरज असेल तर त्याने ते करावं, पण सगळ्यांनी तशी प्रथा पाडू नये की जर तुम्ही, बरं का, तुम्ही जर कॉलेजमध्ये असाल तर तुमचं कुणाबरोबर तरी लैंगिक नातं असलंच पाहिजे. अशी काही सक्ती नाही आहे, असा काही नियम नाही आहे की ते तुम्ही केलंच पाहिजे. तुमची प्रगती होऊ द्या. एक मी याबद्दल आधी बोललोय, पण हे मी सांगायलाच हवं. आंबा बागायतदारांमध्ये एक पद्धत असते. जर तुम्ही संपूर्ण देशात हे करतात, जर तुम्ही आंब्याचं झाड लावलं, पहिल्या 13-14 महिन्यात मोहर येतो, हंगाम येताच आंबा बागायतदार काळजीपूर्वक प्रत्येक फूल खुडून टाकतो. कारण तुम्ही मोहर तसाच ठेवला तर फळ धरेल. एक दोनच फळं मिळतील त्या झाडापासून. फक्त तीच झाडं ज्यांना 3-4 वर्ष फळ येऊ दिलं जात नाही त्यांचेच डेरेदार वृक्ष होतील आणि ते फळांनी लगडून जातील. ती झाडं ज्यांना खूप लवकर फळ धरतं ती कधीच डेरेदार वृक्ष बनणार नाहीत. म्हणून आंबा बागायतदारांना हे ज्ञान असतं. ते एकूण एक फुलं खुडून टाकतात. त्याचप्रमाणे मनुष्यानेही जगण्याची घाई करू नये. महत्वाची गोष्ट ही की जगण्याची सुरुवात करण्याआधी तुम्ही अशा उंचीवर पोचावं की तुमचं जीवन उत्तमरित्या आकाराला येईल. तुम्ही खूप लवकर जगलात तर पुढे आयुष्य एक कष्टमय गोष्ट बनून जाईल आणि उद्या अनेक वादळ येत राहतात. तुम्ही पाश्चिमात्य युनिव्हर्सिटीत गेला तर पाहाल. सध्या मी याच आठवड्यात रॉस बिझनेस स्कूलमध्ये होतो. त्यानंतर हार्वर्ड बिझनेस स्कूल. आणि तिथे जर तुम्ही पाहिलं, मला टक्केवारी माहिती नाही, पण लोक मला सांगतात की तुम्ही पाहिलं तर तुम्हाला दिसेल सर्वाधिक चेहरे तुम्हाला भारतीय, चीनी असेच दिसतील. फक्त 40% युरोपियन किंवा अमेरिकन गोरे दिसतील, जरी लोकसंख्येने त्या भागात ते जास्त आहेत. हे असं का होत आहे? तरीही भारतीय आणि चीनी कुटुंब त्यांच्या मुलांना एक प्रकारचा आधार असतात आणि त्यांना जवळपास त्यांच्या 25 त्यांच्या पालकांसोबत राहावं लागतं त्यांचं कॉलेजचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत. बट सामान्यतः पाश्चिमात्य कुटुंबात ते 18 होतात त्यांना घराबाहेर पडावं लागतं. ते सर्व त्यांच्या पार्टनरसोबत राहत असतात, भावनिक गोंधळातून जात असतात. त्यांना त्यासाठी पैसे कमवावे लागतात आणि दर दिवसाखेरीस त्यांना पार्टनरची काळजी घ्यावी लागते. लायब्ररीत जायला वेळ राहत नाही, अभ्यासाला वेळ राहत नाही. मग पहिला नंबर नेहमी भारतीय, ज्यू किंवा चायनीज. तुम्हाला हेच दिसेल अमेरिकेतल्या सगळ्या विद्यापीठांमध्ये. तर मग याचा अर्थ काय? कित्येक अमेरिकन विद्यापीठात शिक्षणच घेऊ शकत नाही आहेत. कारण हेच की त्यांचं बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड हे चालूच असतं आणि ते सातत्यानं सुरळीत जात नसतं. गोष्टी घडत राहतात, रोजच्या कटकटी, प्रॉब्लेम्स वगैरे. नाउ यू नीड टू अंडरस्टँड, आता तुम्हाला हे समजून घ्यायला पाहिजे की हा तुमच्या आयुष्याचा असा काळ आहे की जेव्हा तुम्ही चैतन्याच्या शिखरावरती असता. आयुष्याच्या या टप्प्यावर जर तुम्ही स्वतःमध्ये एकाग्रता आणि समतोल बाणवलात तर हे चैतन्य काही विलक्षण गोष्टींमध्ये बदलेल. पण आयुष्याच्या या टप्प्यावर जर तुम्ही तशी एकाग्रता आणि समतोल आणला नाहीत आणि तो तुम्ही समजा 40-45 गाठलात, तोवरती ऊर्जा कमकुवत होऊन जाईल. ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला कळून येत नाही. तुम्हाला वाटतं की ही ऊर्जा आयुष्यभर तशीच सळसळती राहील. नाही नाही नाही, ती विरून जाईल. हा फक्त 8-10 फार तर 15 प्रश्न आहे. वयाच्या 14-30 वर्षांपर्यंत ही ऊर्जा प्रचंड प्रमाणात वाढते. जर या वयात तुम्ही ती नीट कशी हाताळावी हे शिकलात, आयुष्यात समतोल आणि एकाग्रता राखू शकलात,
तुम्ही आयुष्यात एकाग्रता आणली तर हे आयुष्य एका वेगळ्याच उंचीवर जाऊन पोहोचेल. जर तुम्ही या गोष्टी केल्या नाहीत आणि जगण्याची घाई केलीत तर तुम्हाला दिसून येईल की ते कठीण होऊन जाईल. असं नाही की तुम्ही यशस्वी होणारच नाही, यश मिळेल पण आयुष्यभर वायफळ संघर्ष चालू राहतील. तर ही प्रत्येकाची वैयक्तिक निवड आहे, ज्यांना त्याची नितांत गरज असेल त्यांनी त्या मार्गाने जावं. पण अशी प्रथा पाडू नका की तुम्ही कॉलेजमध्ये असाल तर तुमची शारीरिक रिलेशनशिप असलीच पाहिजे, याची गरज नाही.